वळूयात पुढच्या बातमीकडे. एक महत्त्वाची बातमी हाती येते आहे. भाजप पश्चिम बंगालच्या राज्यपालांना आज दुपारी भेटणार आहे. आज दुपारी भेटण्यासाठी भाजपनं पश्चिम बंगालच्या राज्यपालांकडे दुपारी अडीच वाजताची वेळ मागितलेली आहे. राज्यपालांना दुपारी अडीच वाजता भाजपचं शिष्टमंडळ भेटणार आहे. ममता बॅनर्जी यांच्या प्रचारावर बंदी टाकण्याची मागणी करण्यात आली होती. भाजपची केंद्रीय निवडणूक आयोगाला ही मागणी आहे. काल झालेल्या हिंसाचाराचा अहवाल राज्य निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाला देखील दिला. आताची ही आपण महत्त्वाची बातमी पाहतो आहोत. सांप्रदायिक ध्रुवीकरण की जो एक किस्म की कॉम्पिटिशन हो रही है आज इन दोनों के बीच में, तृणमूल और भाजपा के बीच में, इसके चलते हुए पूरा बहुत बड़ा नुकसान चुनाव के परिणाम को छोड़िए, बहुत बड़ा नुकसान बंगाल की सभ्यता को, बंगाल की चरित्र को और पूरे अपने देश की सभ्यता और देश की मिली जुली संस्कृति को एक बहुत बड़ा धक्का मिलेगा. इससे सावधान रहने की हमारी अपील है. What is required is a proper inquiry. So I'm sure people have already gone to the election commission. So you are okay with West Bengal police or Kolkata police examining this entire? I'm sure they've already been petitions to the election commission. There have already been various levels people are moving. The point at issue is. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून. प्रशांत, काय सांगता येईल, आज दुपारी अडीच वाजता राज्यपालांना हे भाजपचं शिष्टमंडळ भेटणार आहे? आज दुपारी अडीच वाजता राज्यपालांना भाजपचं शिष्टमंडळ भेटणार आहे आणि ज्या पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्थित परिस्थिती आहे त्यावरती ते खास करून ज्या पद्धतीनं संपूर्ण राज्यात परिस्थिती निर्माण झाली त्याच्यासंदर्भात तक्रार करणार आहे आणि होऊ शकतं की त्या या संदर्भातली कारवाई करण्याची मागणी राज्यपालांना करतील. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या संदर्भात एक 11 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची देखील अत्यंत महत्वाची बैठक दिल्लीत आहे आणि त्यामध्ये पश्चिम बंगालचे जे निवडणूक अधिकारी आहे, खास मुख्य निवडणूक अधिकारी, ते व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये जुळणार आहे. त्यामुळे तिथे देखील काय कारवाई करते हे पाहण्यात मदत करणार आहे. पण आता सगळ्यांचं लक्ष हे राज्यपालांच्या भेटीकडे लागलं आहे, ज्यावेळेस भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेईल. स्टुडिओ. धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या या महत्वाच्या माहितीबद्दल. तेव्हा भाजप पश्चिम बंगालच्या राज्यपालांना भेटणार आहे दुपारी अडीच वाजता. हे भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोलकात्यात सभा आहे. कोलकात्यामध्ये शेवटच्या टप्प्यात म्हणजे 19 तारखेला मतदान होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज ते कोलकात्यात आहेत. पण मंगळवारी अमित शहांच्या रॅलीत मोठी जाळपोळ आणि तोडफोड झाली. भाजपाध्यक्ष अमित शहांच्या रॅलीत मोठी जाळपोळ आणि ही तोडफोड झालेली होती. शहांचा ताफा विधान सराई भागातून जात असताना त्या ट्रकच्या दिशेनं काठ्या देखील फिरकावण्यात आल्या. भाजपच्या ताफ्यावर दगडफेकही करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मोदींच्या सभेकडे सगळ्यांचंच लक्ष आहे.